सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि अरेक साखर कारखान्याचे चेअरमन माननीय मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर मित्र परिवार म्हैसाळ. नमस्कार, सबस्क्राइब करा तीचा सागर न्यूज. भाजपानं संधी दिलेली गोपीचंद पडळकरांना रुसलं नाही राष्ट्रवादीला. पाहूया विस्तृत बातमी. राज्यात एकीकडं कोरोनानं थैमान घातलाय तर दुसरीकडं विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आपण पाहिली. राजकारण कसं तापलं होतं तेही पाहिलं आणि याच पार्श्वभूमीवर भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आले आहेत. याबरोबरच भाजपाचे दुसरे उमेदवार प्रवीण दटके यांच्या उमेदवारीवर देखील आक्षेप घेण्यात आले आहेत. मात्र यामागे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहे असा आरोप नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. बहुजन समाजातील धनगरांचे नेते आणि अशा तरुणाला भाजपानं संधी दिली हेच मुळात राष्ट्रवादीतील काही प्रस्थापित नेते मंडळींना रुसलं नाही. ही मंडळी एवढ्यावरच थांबली नसून शशिकांत शिंदे यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्जाच्या प्रमाणित प्रती मागून न्यायालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं. यामागं अनेक दिग्गज नेते असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादीतील जबाबदार नेते मंडळी हे मोठे षडयंत्र करते ते उघड झाले. या संदर्भात मी लवकरच मुंबई येथे जाणार आहे आणि अधिक स्पष्टीकरण करणार आहे. प्रस्थापित नेते मंडळींचा खरा चेहरा लोकांच्या समोर आणणार असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणत आहेत. बहुजन समाजाला भाजपानं विधान परिषदेला संधी दिली हेच प्रस्थापित नेते मंडळींना झोंबलं आणि त्याचमुळं अनेक दिवस झालं सर्व ताकद लावून पदाचा गैरवापर करून कागदपत्रे गोळा केली जात आहेत. माझ्या उमेदवारीला आक्षेप घेतलाय असा घणाघाती आरोप गोपीचंद पडळकरांनी केलाय. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे निश्चित झाले होते मात्र अर्जाच्या छाननी दिवशी शशिकांत शिंदे विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचं निश्चित झालं होतं मात्र अर्जाच्या छाननी दिवशी शशिकांत शिंदे यांनी आक्षेप घेतला आणि या ठिकाणी पोलिसांकडून माहिती आणि कागदपत्रे गोळा केली. निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरलेले असतानाही केवळ बहुजन समाजाचा आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. दरम्यान निवडणूक बिनविरोध करण्याचं ठरलेलंही असताना हे कुटील कारस्थान सुरू आहे. गोपीचंद पडळकर म्हणतात, मी उमेदवारी अर्जात विटा पोलीस ठाण्यात माझ्यावर दाखल असलेले गुन्हे लपविले आहेत असा आक्षेप घेतला गेलाय. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. समाजकारण आणि राजकारण करताना माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत. यातील अनेक गुन्ह्यातून न्यायालयानं निकाल देऊन निर्दोष माझी मुक्तता केली आहे असं गोपीचंद पडळकर म्हणतात. माझ्या उमेदवारीला आक्षेप घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ वकील पाठवून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर स्पष्टीकरण केले. त्यानंतर राष्ट्रवादीनं माझ्यावरती घेतलेला आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळला आणि माझा अर्ज मंजूर केला असं देखील गोपीचंद पडळकर म्हणत आहेत. म्हणजे एकूणच गोपीचंद पडळकर यांचं मत आहे की भाजपानं दिलेली ही संधी आहे पण ती राष्ट्रवादीला रुचलेली नाही. ब्युरो रिपोर्ट तीचा सागर.